पुणे तसेच नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोटरसायकल चोरी करणाऱ्या 3 सराई चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, तब्बल 3,68,217 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली केल्या जप्त. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ह्या मोटरसायकल गुन्ह्याचा तात्काळ शोध लावून आरोपींना अटक करा अशा सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर असे पेट्रोलिंग करताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आशिष भले हा इतर 2 साथीदारांसह मोटरसायकल विक्री करण्यासाठी रोकडी ओतूर येथे येणार आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आशिष डवळू भले, वय वर्ष 23, राहणार डिंगोरे, किशोर सुरेश काळे, वय वर्ष 21, भोजदरी तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, शिवाजी पोपट कातवरे, वय वर्ष 21, राहणार जांभूत, तालुका संगमनेर, जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर. संपर्क क्रमांक 98-25-63-45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.